पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुंडा पथक शहरातील गैंग रेकॉर्ड वरील गुन्हेगार समूळ नष्ट करणे बाबत सूचना दिल्या होत्या, परंतु त्याचबरोबर शाळा व कॉलेज बाहेर परिसरात विनाकारण फिरणारे किंवा कॉलेज मधील मुलांना व्हाईट मार्गाला लावणारे गुन्हेगारावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता आज रोजी 31 डिसेंबरच्या अनुषंगाने प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांची टीम यांनी नाशिक शहरातील कॉलेज परिसरात गस्त करून टवाळखोर इस्म यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाणे व गंगापूर पोलीस ठाणे येथे टवाळखोरांवर कारवाई केली। गुंडा विरोधी पथकाने कॉलेज परिसरात फिरताच विनाकारण फिरणारे टवाळखोर चांगलीच धावपळ झाली असून त्यांनी कॉलेज परिसरातून धूम ठोकून पळून गेले। सदरच्या कारवाईने कॉलेजचे प्रशासन यांनी पोलीस आयुक्त यांच्याबरोबर गुंडा पथकाचे कौतुक करून अशाच प्रकारे शाळा कॉलेज परिसरात गस्त करण्याची विनंती केली। सदरची कारवाई संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डीके पवार सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे मिलिंद जगताप व गणेश भागवत यांनी केली आहे। एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक।